नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. खासगीकरणाच्या कायद्याद्वारे जेएनपीटी बंदराची भविष्यात विक्री होणार ही काळ्या दगडावरची रेख आहे. जर एलपीजी कायदा रद्द झाला तर जेएनपीटी बंदराचे खासगीकरण होणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या वाचतील. जगात असे काही देश आहेत ज्यांनी एलपीजी कायदा रद्द करून आपल्या देशांना वर्ल्ड बँकेच्या गुलामगिरीतून वाचवले आहे. याबाबत टप्प्याटप्प्याने वादावरा लाईव्ह तर्फे सत्यशोधन करून प्रकल्पग्रस्तांना, कामगारांना, उरणकरांना जागृत केले जाईल. दरम्यान कामगार नेते भूषण पाटील यांनी जेएनपीटी बंदराच्या विक्रीबाबत लोकांना जे जागृतीचे आवाहन केले आहे त्याला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जेएनपीटी बंदर वाचवायचे आहे त्याआधी येथे जी 35 सीएफएस म्हणजेच गोडाऊन आहेत तीही वाचवायची असून त्यातील कामगारांनाही वाचवायचे आहे. या दृष्टिकोनातून सीबीडी कोकण भवन येथे नुकतेच एक चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रात संकटग्रस्त सीएफएस बद्दल सविस्तर चर्चा झाली. जेएनपीटी बंदरावर आधारित एकूण 35 गोडाऊन उरण परिसरात आहेत. गेल्या 3 वर्षांपासून सीएफएस केंद्र सरकारच्या डीपीडी व डीपीई धोरणामुळे संकटात आहेत. शिवाय कोरोना महामारीमुळे घसरलेली अर्थव्यवस्था, आयात निर्यात व्यापार गुजरातकडे वळविणे यामुळे सीएफएस व येथील कामगार संकटात आले आहेत. हजारो कामगारांचा रोजगार धोक्यात आहे. आतापर्यंत बरीच सीएफएस बंद पडले असून काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सीबीडी येथील चर्चासत्रात सीएफएस व नोकऱ्या वाचवण्याचा सर्व पक्षीय नेत्यांनी निर्धार केला. कामगारांच्या युनियन पदाधिकाऱ्यांनी शिस्तीने व जोमाने काम करण्यासाठी कामगारांना जागृत करावे असे या चर्चासत्रात ठरले. चर्चासत्रात सीएफएस वाचवा, रोजगार वाचवा असा शेवटी निर्धार करण्यात आला. या चर्चासत्रात माजी आमदार मनोहर भोईर, इंटकचे नेते महेंद्र घरत, सी2चे कॉम्रेड भूषण पाटील, दत्ता सामंत पुरस्कृत युनियनचे वर्गीस चाको, रोशन घरत, शेकाप प्रणित युनियनचे रवी घरत, सर्व सीएफएसचे प्रमुख अधिकारी, कॅप्टन निशित जोशी, कॅप्टन वापीवाला, अजित सिंग, श्री सेलियन आदी सहभागी झाले होते. या चर्चासत्राचे आयोजन फ्रेट सर्व्हिसचे मालक जमशेद अशरफ यांनी केले होते. वादावारा न्यूज ब्युरो, नवी मुंबई, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.